हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण जीके चे काही मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत। तर स्टार्ट करूया क्वेश्चन नंबर 1। बँक नोटवर स्वाक्षरी केलेले एकमेव भारतीय पंतप्रधान कोण होते? बँक नोटवर स्वाक्षरी केलेले एकमेव भारतीय पंतप्रधान, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, नरेंद्र मोदी, अटल बिहारी वाजपेयी। तर बँक नोटवर स्वाक्षरी केलेले एकमेव भारतीय पंतप्रधान होते मनमोहन सिंग, ऑप्शन बी मनमोहन सिंग। नेक्स्ट क्वेश्चन, नीती आयोगाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? नीती आयोगाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता। तर नीती आयोगाचे मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे, ऑप्शन बी नवी दिल्ली नीती आयोगाचे मुख्यालय। नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या समुद्र बंदरांचे आधुनिकीकरण करण्यासाठी भारत सरकारचा पुढीलपैकी कोणता कार्यक्रम आहे? भारतमाला, सागरमाला, मुद्रा योजना, भारत नेट। तर तो कार्यक्रम आहे सागरमाला। भारताच्या समुद्र बंदरांचे आधुनिकीकरण करण्यासाठी भारत सरकारचा सागरमाला हा कार्यक्रम आहे। नेक्स्ट क्वेश्चन, मुंबईमधील जवाहरलाल नेहरू बंदराला पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते? मुंबईमधील जवाहरलाल नेहरू बंदराला पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते? न्हावा शेवा बंदर, बांद्रा बंदर, दाभोळ बंदर, मुंबई बंदर। तर जवाहरलाल नेहरू बंदराला पूर्वी न्हावा शेवा बंदर या नावाने ओळखले जात होते, ऑप्शन ए न्हावा शेवा बंदर। नेक्स्ट क्वेश्चन, नीती आयोगाद्वारे समर्थित भारतामध्ये सुरू केलेल्या घर दोघांचे अभियानचा अर्थ काय आहे? नीती आयोगाद्वारे समर्थित भारतामध्ये सुरू केलेल्या घर दोघांचे अभियानाचा अर्थ, घर दोघांचे अभियान, प्रति कुटुंब दोन घरांची मालकी मिळवणे, घरांचे संयुक्त बांधकाम करणे, फ्लॅटचे बांधकाम करणे, पती आणि पत्नीद्वारे घराची संयुक्त मालकी मिळवणे, घर दोघांचे अभियान। तर या अभियानाचा अर्थ आहे पती आणि पत्नीद्वारे घरांची संयुक्त मालकी मिळवणे। नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय रुपयाचं नवीन चिन्ह कोणी तयार केलं? भारतीय रुपयाचं नवीन चिन्ह कोणी तयार केलं? वरुण कुमार, उदयकुमार धर्मलिंगम, आनंद कुमार धर्मेश, रवी कुमार दादा। भारतीय रुपयाचं नवीन चिन्ह कोणी तयार केलं? तर ते केलं आहे उदयकुमार धर्मलिंगम यांनी, भारतीय रुपयाचं नवीन चिन्ह उदयकुमार धर्मलिंगम यांनी तयार केले। नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती बँक जनधन योजनेचे खाते उघडण्यासाठी अधिकृत नाही? खालीलपैकी कोणती बँक जनधन योजनेचे खाते उघडण्यासाठी अधिकृत नाही? ICICI बँक, IDBI बँक, HSBC बँक, युनियन बँक ऑफ इंडिया। जनधन योजनेचे खाते उघडण्यासाठी अधिकृत नसलेली बँक आहे HSBC बँक, ऑप्शन सी। HSBC बँक ही जनधन योजनेचे खाते उघडण्यासाठी अधिकृत नाही आहे। नेक्स्ट क्वेश्चन, रुपये 2000 चलन नोटवर कोणाची स्वाक्षरी आहे? 2000 रुपयाच्या चलन नोटेवर कोणाची स्वाक्षरी आहे? तर ती आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, ऑप्शन डी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांची सिग्नेचर आहे 2000 रुपयाच्या नोटेवर। पुढचा प्रश्न, दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना ही कशाशी संबंधित आहे? महाराष्ट्रामधील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा, ग्रामीण विकास, आदिवासी महिलांचे सशक्तीकरण, स्वयं सहायता गट, दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना। तर दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना ही महाराष्ट्रामधील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा याच्याशी संबंधित आहे। महाराष्ट्रामधील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा, दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना। नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या संविधानाच्या हाताने लिहिलेल्या मूळ प्रती कुठे ठेवल्या आहेत? भारताच्या संविधानाच्या हाताने लिहिलेल्या मूळ प्रती कुठे ठेवल्या आहेत? संसदेचे ग्रंथालय, राष्ट्रपती भवन, राष्ट्रीय संग्रहालय दिल्ली, तीन मूर्ती भवन दिल्ली। हाताने लिहिलेल्या मूळ प्रती भारताच्या संविधानाच्या, तर त्या ठेवलेल्या आहेत संसदेचे ग्रंथालय येथे, ऑप्शन ए संसदेच्या ग्रंथालयात संविधानाच्या हाताने लिहिलेल्या मूळ प्रती ठेवल्या आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेचा कोणता अनुच्छेद नवीन राज्यांची निर्मिती या विषयाशी निगडीत आहे? अनुच्छेद 9, अनुच्छेद 12, अनुच्छेद 3, अनुच्छेद 22, नवीन राज्यांची निर्मिती। तर तो अनुच्छेद आहे ऑप्शन सी अनुच्छेद 3। अनुच्छेद 3 हा नवीन राज्यांची निर्मिती या विषयाशी निगडीत आहे। नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेच्या 6व्या अनुसूचीत कोणत्या राज्याचा उल्लेख नाही? भारतीय राज्यघटनेच्या 6व्या अनुसूचीत कोणत्या राज्याचा उल्लेख नाही? आसाम, त्रिपुरा, नागालँड, मिझोराम। तर भारतीय राज्यघटनेच्या 6व्या अनुसूचीत नागालँड या राज्याचा उल्लेख नाही, नागालँड, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या संविधानाच्या प्रस्तावनेला कोणत्या संविधानाने प्रेरणा दिली होती?
भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेला कोणत्या संविधानाने प्रेरणा दिली होती? तर याचा करेक्ट आंसर येईल ऑप्शन बी अमेरिका. USA ने भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेला प्रेरणा दिली होती. नेक्स्ट क्वेश्चन, लोकशाहीची लोकांचे लोकांकरिता लोकांद्वारे चालवले जाणारे राज्य अशी व्याख्या कोणी केली होती? लोकांचे लोकांकरिता लोकांद्वारे चालवले जाणारे राज्य अशी व्याख्या केली होती अब्राहम लिंकन यांनी. अब्राहम लिंकन यांनी ही व्याख्या केली होती लोकशाहीची, लोकांचे लोकांकरिता लोकांद्वारे चालवले जाणारे राज्य. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह कोणता? सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह शुक्र, गुरु, मंगळ, बुध. तर सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे बुध, ऑप्शन डी बुध. मर्क्युरी हा सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते? खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते? ब्रह्मपुत्रा, नर्मदा, नेत्रावती, वरीलपैकी कोणतीही नाही. तर बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते ब्रह्मपुत्रा नदी, ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन, महात्मा गांधी राष्ट्रीय सागरी उद्यान कुठे आहे? महात्मा गांधी राष्ट्रीय सागरी उद्यान, तर ते आहे पोर्ट ब्लेअर येथे, ऑप्शन डी पोर्ट ब्लेअर येथे आहे महात्मा गांधी राष्ट्रीय सागरी उद्यान. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते अमरावती जिल्ह्यामध्ये वाघांसाठी आरक्षित क्षेत्र आहे? खालीलपैकी कोणते अमरावती जिल्ह्यामध्ये वाघांसाठी आरक्षित क्षेत्र? ताडोबा, पेंच, बोर, मेळघाट. तर अमरावती जिल्ह्यामधील वाघांसाठी आरक्षित क्षेत्र आहे मेळघाट. नेक्स्ट क्वेश्चन, बादामी केव मंदिर कोणत्या राज्यात आहे? बादामी केव मंदिर कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ. तर बादामी केव मंदिर आहे कर्नाटक राज्यात. पुढचा प्रश्न, भारतात कोणत्या ठिकाणी तुम्हाला जारवा जनजाती आढळते? भारतात कोणत्या ठिकाणी तुम्हाला जारवा जनजाती आढळते? झारखंड, ओडिसा, अंदमान निकोबार बेट, कच्छचे रण. तर जारवा जनजाती आढळते अंदमान निकोबार येथे, ऑप्शन सी अंदमान निकोबार बेट. अंदमान निकोबार बेटावर आढळते जारवा जनजाती. नेक्स्ट क्वेश्चन, काश्मीरच्या डल लेक भागात डॅश गार्डनिंग केले जाते? डल लेक भागात कोणते गार्डनिंग केले जाते? लटकणारे, स्थिर, तरंगणारे, ढकलणारे. काश्मीरच्या डल लेक भागात कोणते गार्डनिंग केले जाते? तर तरंगणारे गार्डनिंग. काश्मीरच्या डल लेक भागात तरंगणारे गार्डनिंग केले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील पहिला समुद्री रोपवे मुंबई आणि डॅश याला जोडणार आहे? भारतातील पहिला समुद्री रोपवे मुंबई आणि एलिफंटा बेट याला जोडणार आहे. भारतातील पहिला समुद्री रोपवे मुंबई आणि एलिफंटा बेट यांना जोडणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रॉकी पर्वतरांगा कोठे स्थित आहेत? रॉकी पर्वतरांगा कोठे स्थित आहेत? दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, अंटार्क्टिका, युरोप. तर रॉकी पर्वतरांगा आहेत उत्तर अमेरिकेत, ऑप्शन बी उत्तर अमेरिकेत आहेत रॉकी पर्वतरांगा. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र शासनाद्वारे सादर केलेली ऑनलाईन यंत्रणा कोषवाहिनीचे उद्दिष्ट डॅशसाठी आवश्यक अद्ययावत वित्तीय माहिती उपलब्ध करणे हे आहे. सामान्य जनता, वित्तीय सहाय्याची गरज असलेले शेतकरी, शासनाचे विविध विभाग, अनुदानाची गरज असलेल्या शैक्षणिक संस्था. ऑनलाईन यंत्रणा कोषवाहिनीचे उद्दिष्ट, तर या ऑनलाईन यंत्रणेचे उद्दिष्ट आहे शासनाच्या विविध विभागासाठी आवश्यक अद्ययावत वित्तीय माहिती उपलब्ध करणे. शासनाच्या विविध विभागासाठी वित्तीय माहिती उपलब्ध करणे. नेक्स्ट क्वेश्चन, लेझर प्रिंटर कोणत्या प्रकारचा लेझर वापरतो? लेझर प्रिंटर कोणत्या प्रकारचा लेझर वापरतो? द्रव लेझर, एक्झिमर लेझर, सेमीकंडक्टर लेझर, डाय लेझर. तर लेझर प्रिंटर हा सेमीकंडक्टर लेझर वापरतो. नेक्स्ट क्वेश्चन, ईमेलचे पिता कोण आहेत? ईमेलचे पिता चार्ल्स बॅबेज, रे टॉमल्सन, टिम बर्नर्सली, पॉल बेकहिथ. ईमेलचे पिता, तर ईमेलचे पिता आहेत रे टॉमल्सन. नेक्स्ट क्वेश्चन, मुंबईमध्ये जन्मलेली अंजली भागवत खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये खेळाडू आहे? मुंबईमध्ये जन्मलेली अंजली भागवत बॅडमिंटन, कुस्ती, भारोत्तोलन, नेमबाजी. तर अंजली भागवत या नेमबाजी क्षेत्रामधील खेळाडू आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, मुंबईमधील कोणत्या क्रिकेटपटूने आयडॉल शीर्षक असलेले पुस्तक लिहिले? सचिन तेंडुलकर, दिलीप वेंगसरकर, विजय मांजरेकर, सुनील गावस्कर. आयडॉल्स नावाचे पुस्तक लिहिलेले आहे सुनील गावस्कर यांनी. नेक्स्ट क्वेश्चन, ब्रेक्झिटच्या निर्मितीमुळे खालीलपैकी कोणत्या देशाने युरोपियन महासंघातून माघार घेतली?
ब्रेक्झिटच्या निर्मितीमुळे खालीलपैकी कोणत्या देशाने युरोपियन महासंघातून माघार घेतली? UK, पोलंड, फ्रान्स, इटली. तर ब्रेक्झिटच्या निर्मितीमुळे UK, इंग्लंडने युरोपियन महासंघातून माघार घेतली. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रामधील पहिले मेगा फूड पार्क हे मार्च 2018 रोजी कोठे स्थापित केले गेले? तर महाराष्ट्रामधील पहिले मेगा फूड पार्क हे मार्च 2018 साताराला स्थापित केले गेले. ऑप्शन सी, सातारा. ओके फ्रेंड्स, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन स्टे हेल्दी, स्टे सेफ अँड टेक केअर. थँक्यू.